सांगते ना कसे पाय फुटले ते. बहिणी थांब, आता थांबवू नकोस मला. वाटेल ते काय बोलती, तुझं तोंड आहे का गट्टा? खरं तेच बोलतीये मी, कळलं ना? मामंजी, तुम्ही सासूबाईंना तिजोरीत ठेवण्यासाठी पैसे दिलेत तेव्हा इथं लपून बघत होती ही बाई. मी बघितलंय ना, तिजोरी पर्यंत गेली सासूबाईंच्या मागे मागे. एवढंच नाही, या बाईनी त्यातले काही पैसे काही लोकांना देऊन टाकलेत. काय हो सासूबाई, बोला ना आता. खरंय ना हे? बोला की. सुगंधा, आता गप्प काय आहेस? बोल, जानकी म्हणते ते खरं आहे का? काय झालंय, कसला एवढा परिसंवाद भरवलाय? आणि तुम्ही सगळे कशाचं खरं खोटं करताय? बरं झालं तुम्ही आलात. बघा ना, ही बाया चोरीचा आळ घेते माझ्या, पण ती मी पैक चोरला आणि माझ्या माणसांना दिली. खरंच येते चपलानं थोबाड फोडीन पुन्हा असं बोललीस तर. सुगंधा शांत, आघाईवर न येता प्रश्न सोडवता येतात. तू पैसे चोरले नाहीस ना, मग कशाला एवढा आकांड तांडव करतेस? खरं काय ते सांगून टाक ना याना. खरं काय सांगायचं, चार चवल्यांची भीक नाही लागली मला, या बाईका नाही चोरलं. मामंजी मी शपथ घेऊन सांगते, ह्या बाईला मी तिजोरी पाशी बघितलंय. मी आपली माझ्या घुंगरांची शपथ घेऊन सांगते, मी आ पैक चोरलं नाही, मी माझ्या माणसांना पैक दिलं जे माझ्या जवळचं होत. बोलवा की त्यांना, खरं काय नि खोटं काय सगळ्यांनाच कळेल. हा बोल, पर माझी एक अट आहे, हा समदा फैजला पौसदाराच्या समोर होईल. मी पैक चोरलं असतील ना तर मी तुरुंगात जायला तयार आहे, पण जर मी पैक चोरलं नसतील तर ज्यानं माझ्यावर हा आरोप केलाय ना त्याला तुरुंगात टांबेन मी. आई मत काय हो, काय झालं? भागीरथी, बरं झालं तू आलीस. मला एक गोष्ट सांग, मी तुला तिजोरीत ठेवायला पैसे दिले होते, कुठे आहेत ते पैसे? अहो ते पैसे मी तिजोरीत ठेवलेच नव्हते. नाही म्हणजे मी तिजोरीत पैसे ठेवायला गेले, पण नंतर माझ्या लक्षात आलं की ते पैसे आधी देवीसमोर ठेवायला हवेत, म्हणून मग ते पैसे तिजोरीत न ठेवता मी देवीसमोर ठेवले. आणि नंतर कामाच्या गडबडीत स्वयंपाकघरातल्या एका डब्यातच ठेवले. मी आत्ता आणते. झालं समाधान? ए जानाबाई, त्या दिवशी तिजोरीकडे गेले होते मी, तिजोरीचा दरवाजा उघडा होता, पानाची पहिली सुपारी भेटली ना दावाय गेले होते तिकडे. येतो मी. म्हणजे चोरी झालीच नव्हती, पण तुम्ही सगळे सुगंधाला माझ्या बायकोला चोर ठरवून मोकळे झालात. दादा, तू तर मला कायम दूषण देत असतोस. अरे पण तुझी ही घरची मंडळी किती खालच्या पातळीवर उतरली हे तरी लक्षात घे जरा. सुगंधा, हे बघ, जे काही घडलं ते गैरसमजातून घडलं,
तू विसरून जा सगळं. सुगंधा, मला वाटतं हे प्रकरण फार ताणण्यात अर्थ नाही. माणसाकडनं चुका होतात आणि जानकीला चुकीबद्दल पश्चाताप सुद्धा झालेला आहे. विनायका, आता तू समजावून सांग तुझ्या बायकोला. सुगंधा, दादा म्हणतोय ना ते अगदी बरोबर आहे. आपल्याच माणसांना शिक्षा कसली द्यायची? झालेल्या चुकीची जानकी माफी मागेल ना? आणि एवढंच नाही, हवं तर ती तुझ्या पायावर डोकं ठेवून नाक रगडून माफी मागेल. जानकी, समजूतदार आहेस तू. आपल्या हातून चूक झालीये हे मान्य आहे ना तुला, पण त्यात माफी मागण्यात गैर काय? आणि सुगंधा तर तुझी सासू आहे. सासू म्हणजे आईसारखी. मग आईच्या पायावर डोकं ठेवून माफी मागण्यात लाज कसली? क्षमा माग तिची. थांब जानकी. तुम्हाला क्षमाच हवी आहे ना? मग मी तुमची क्षमा मागतो. जानकीनी जे काही केलं ते माझ्या सांगण्यावरून केलं, कारण मीच तिला तसं करायला भाग पाडलं. कारण मला सुगंध काकू या घरात नकोय. जानकी, मला थांबवू नकोस. सुगंधा काकू, मी तुमची सुगंधा भावे घराण्याची सून आहे. आपल्या या घराची एक सदस्य आहे. घरच्यांना त्रास देण्याची तुमची जी वृत्ती आहे ना, ती चांगली नाहीये. बदला. दादा, अरे तू तरी यांना समजाव. अभिनंदन सुगंधाबाई, अभिनंदन. अभिनंदन. कसला अभिनंदन? या घरातली तुझी पहिली जीत म्हणून अभिनंदन. चोरीचा आला माझ्यावर आणि माझी जीत म्हण. अरे पण तो आळ खोटा ठरला ना, म्हणून जीत. जीत नाही, नामुष्की आहे ही. जो दिसाच एक वेळ खायचं वांद होत ना, तवा मी कधी चोरीचा विचार सुद्धा मनाला शिवला नाही. जीत म्हण. पण जयरामनं सगळ्यांच्या समोर माफी मागितली ना, असं काय करतेस तू? त्याच्या जोडीला जानकीलाही माफी मागायला लावायची ना, नाही का म्हणालीस? माझी माफी म्हणजे काय? सत्यनारायणाची पूजा आहे का? मग ते आधी जयराम न मम म्हणायचं, मग जानकी न मम म्हणायचं. मग तुला हवंय तरी काय? सावी. सावीनं माफी मागितली पाहिजे माझी. सावी कशासाठी? माहित नाही का ते. सावी जवळ माझ्या पायाशी लोळण घालत नाही ना,
वैतावर जीत नाही माझी। धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी नक्की बघा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका।